नटसम्राट या चित्रपटाच्या निमित्ताने आपण मेधाजींशी बोलणार आहोत. या चित्रपटात अतिशय महत्त्वाची भूमिका साकारली आहे ती म्हणजे तुम्ही. काय सांगाल त्याच्याविषयी? हा एक अनुभव होता. म्हणजे नटसम्राट हे मी एक भूमिका साकारली वगैरेपेक्षा हा एक या लोकांबरोबर काम करायला मिळणं, त्यांच्याबरोबर फ्रेम शेअर करायला मिळणं हाच एक खूप मोठा अनुभव होता. शिकायला मिळालं वगैरे ही गोष्ट तर वेगळीच, पण ह्या इन्स्टिट्यूशन्स आहेत आणि जस्ट टू बी द पार्ट ऑफ दिस फिल्म हेच माझ्याकरता खूप मोठं होतं. नानांजी आणि महेश सर हे दोघंही असे ज्वलंत व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांच्यासोबत काम करताना तो एक्सपिरियन्स कसा? मी महेश तर आता मला घरचाच आहे, त्याच्यामुळे मी त्याला मला त्याचं आय नो की सेटवर असताना महेश कसा असतो, घरी असताना कसा असतो, त्याच्यामुळे मला आय नो हाऊ टू डील विथ हिम. आणि त्याच्याबरोबर मी आधी दोन पिक्चर केलेत त्याच्यामुळे मला तेही माहिती आहे, कुठे ओरडा मिळू शकतो, ओरडा मिळाला तर काय करायचं, हे सगळं आय कॅन डील विथ महेश. नानांबरोबर काम करताना मी आधी खूप घाबरले होते. मला जेव्हा सांगितलं गेलं की तू कावेरी करतेस, म्हणजे मला सांगितलं गेलं, मला विचारलं वगैरे नव्हतं, तर तेव्हा महेशला म्हटलं महेश तू मला म्हणतोस तू मला जमेल का रे, मला नाना तू नानांसमोर उभं करतोस तू मला. पण नानांचीही ते होतं की तू कर म्हणून, त्याच्यामुळे मला कुठेही एकदाही जे नानांचं व्यक्तिमत्व आहे ते मला कुठे बघायला, म्हणजे मला पर्सनली कुठे अनुभवायला मिळालं, त्यांचा भयंकर सपोर्ट, अतिशय प्रेमाने ते माझ्याशी हे करायचे. कुठे मला काही अडलं तर मला प्रेमाने समजावून सांगायचे, कुठे काही वेळ लागला तिथेही कुठे कधी चिडचिडलो, मला वेगळेच नाना दिसले. एखादा असा एक्सपिरियन्स किंवा एखादा अशी मुवमेंट शूटिंग दरम्यान किंवा त्याच्या व्यतिरिक्त झाली जी लक्षात राहील? मला नानांकडनं खूप शिकायला मिळालं याच्यामध्ये. त्याच्यामध्ये सगळ्यात एक होतं म्हणजे एक छोट्या छोट्या गोष्टी असतात की आपण माझा आणि नानांचा एक सीन होता की मी त्यांच्याकडे बघून एक मी इकडे बघत असते आणि नाना इकडे बसलेले असतात आणि मग मी टर्न होते आणि मी बोलते त्यांच्याशी. तर मी ते करत असताना ना मला म्हणाले एक काम कर ना अशी बोलू नकोस, हे वाक्य ना टर्न करत करत घे, ही छोटीशी गोष्ट असते. म्हटलं बरं नाना सांगतात आपण हे करावं, पण हे जेव्हा आपण स्क्रीनवर बघतो ना तेव्हा त्याचा इम्पॉर्टन्स कळतो की या अशा अनेक सजेशन्स हे म्हणजे मी तुम्हाला सांगितलं आय विल ऑलवेज चेरिश दिस.